पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या समवेत मनपाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीराम रथ व गरुडोत्सव मार्गाची पोलीस व अन्य विभागांकडून पाहणी करण्यात आली आहे. रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी श्रीराम व गरुडरथ नाशिक शहरातील पंचवटी व सरकारवाडा परिसरातून मिरवण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर, पोलीस प्रशासन विभाग, स्मार्ट सिटी महानगरपालिका, विद्युत विभाग, दूरसंचार विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त तसेच रथोत्सव पदाधिकाऱ्यांसमवेत सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी सकाळी रथोत्सव मार्गाची संयुक्तपणे पाहणी करण्यात आली. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून रथोत्सव मार्गाच्या पाहणी दौऱ्याला पायी सुरुवात करण्यात आली. श्री रामरथ व गरुडरथ ज्या मार्गाने नेले जातात त्या नागचौक, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखालील भाग, नेहरू चौक, रोकडोबा तालीम, मसोबा पटांगण, गौरी पटांगण, सरकारवाडा, भांडी बाजार, कपूरतळा मैदान, कपालेश्वर येथील रस्त्यांची यावेळी पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर श्री रामरथ व गरुडरथ यांची देखील पाहणी करण्यात आली. यावेळी श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त यांच्याकडून मिरवणुकी दरम्यान येणारे रस्त्यांवरील अडीअडचणी जाणून घेतले. यावेळी उपस्थित असलेले स्मार्ट सिटी मनपा विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेषतः श्री रामरथ व गरुडरथ मिरवणूक मार्गावरील सध्या रस्त्यांचं डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरणाची कामं करून घेणं, अनावश्यक खडी कच उचलून घेणं, उतार सुलभ करणं इत्यादी बाबी पूर्तता करण्याबाबत स्मार्ट सिटी व मनपा विभागाचे अधिकारी यांना सूचना केल्या. त्याचबरोबर विद्युत विभागाचे इलेक्ट्रिक वायर्स या खाली आल्या असून त्या श्रीरामरथ व गरुडरथ यांना अडथळा निर्माण करू शकतात, त्यामुळे विद्युत तारा उंच करून घेणं याबाबत महावितरण विभागाचे अधिकारी यांना सूचना केल्या. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवणं, अनधिकृत बॅनर्स होर्डिंग्स काढणं, मिरवणूक मार्गावरील धोकादायक वृक्षांची छाटणी करणं महानगरपालिका विभागाचे अधिकारी यांना सक्षम यावेळी सूचना झाल्या. जी कामे चालू आहेत ती कामे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याबाबतही सूचना झाल्या. याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना लेखी पत्र देखील पाठवण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे, साजण सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरकारवाडा श्री दत्तात्रय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे, नरेंद्र शिंदे विभागीय अधिकारी पंचवटी विभाग, नाशिक महानगरपालिका, किसन कानडे डेप्युटी जनरल मॅनेजर स्मार्ट सिटी कंपनी प्रदीप दाळू, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युत विभाग BSNL विभागाचे अधिकारी तसेच श्री काळाराम मंदिर विश्वस्त मंदार जाणूरकर, धनंजय पुजारी, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, सफाई विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी या पाहणी दौऱ्यावेळी उपस्थित होते. Star 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक. Star 24 फास्ट न्यूज.